नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी असिस्टंट प्रोफेसर राधा तिवारी गोसे वाणिज्य महाविद्यालय वर्धाच्या ई लर्निंग प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करते. विद्यार्थी मित्रांनो, आपण मागल्या व्हिडिओमध्ये GST रजिस्ट्रेशन एखाद्या व्यक्तींनी करावं की करू नये यासंबंधी ज्या कायद्यांमुळे अटी घालण्यात आलेल्या आहेत त्या अटींचं किंवा एक टर्नओव्हरचं जे विशिष्ट प्रमाण ठरवण्यात आलेलं आहे त्या सगळ्या प्रमाणांवरून रजिस्ट्रेशन जरूरी आहे की जरूरी नाही याचा आपण पूर्ण आढावा घेतलेला आहे. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण अगदी पहिल्या गणितापासून सुरुवात करतोय, ज्यामध्ये तुम्हाला जितकं काही थेरॉटिकल पोर्शन मी अगोदर सांगितलेलं आहे त्या सगळ्या थेरॉटिकल पोर्शन्सचं आज आपण इम्प्लिमेंटेशन बघणार आहोत की ॲक्च्युली एखाद्या व्यक्तीचं किंवा त्या व्यवसायाचं जे मुख्य टर्नओवर आहे ते कसं कॅल्क्युलेट केलं जातं, त्या टर्नओवरवरून GST सीमा पार होत आहेत की नाही, सीमा उल्लंघन होत आहेत की नाही, जर होत आहे तर GST रजिस्ट्रेशन जरुरी असतं, जर नाही होत आहे तर GST रजिस्ट्रेशन जरुरी राहत नाही, यासंबंधी आपल्याला निर्णय घ्यावयाचे आहे. आणि त्या निर्णयावरून एक GST एक्सपर्ट म्हणून आपल्याला इथे ॲडवाईस करायची आहे. या गणिताची खासियत किंवा खूबी एकच असणार आहे की जर तुम्ही पूर्ण गणिताचं कॅल्क्युलेशन म्हणजेच टोटल टर्नओवरचं कॅल्क्युलेशन अगदी अचूक केलं पण ॲडवाईस चुकीची लिहिली तरीही तुम्हाला तिथे 0 मार्क मिळतील. आणि जर टर्नओवर तुम्ही चुकीचं काढलेलं आहे म्हणजे काही 19-20 रकमांमध्ये फरक झालेला आहे आणि जर इथे ॲडवाईस तुम्ही आता तिथे रक्कम जर 20 लाखापेक्षा कमी आली आहे आणि अट 20 लाखाची आहे तर 20 लाखपेक्षा कमी असल्या कारणास्तव रजिस्ट्रेशन करावं लागणार नाही, पण तुमची टोटल टर्नओवरची रक्कम चुकलेली आहे अशा परिस्थितीमध्ये सुद्धा तुमचं गणित चुकणार आहे, म्हणजे तुम्हाला 0 मार्क मिळणार आहे. म्हणून काय लक्षात घ्यावायचं आहे आपल्याला की आपलं जे टोटल टर्नओवरचं कॅल्क्युलेशन आहे त्या टोटल टर्नओवरच्या कॅल्क्युलेशनसोबतच ॲडवाईस तुम्हाला अगदी बरोबर लिहायची आहे. आता इथे आपण मराठी मिडियमचे विद्यार्थी आहोत असं म्हणता येणार नाही की आपण 2 ओळीसुद्धा ॲडवाईस इंग्लिशमध्ये लिहू शकणार नाही, पण जरी एखाद्या विद्यार्थ्याला त्यामध्ये फार त्रास असेल की त्या 2 ओळीसुद्धा तुम्हाला लिहिता येत नसतील तर एक स्टँडर्ड फॉर्मॅट फॉलो करा की जर रजिस्ट्रेशन जरुरी आहे तर काय लिहावं लागतं आणि रजिस्ट्रेशन जरुरी नाही तर काय लिहावं लागतं, आणि त्या 3-4 ओळी डोक्यामध्ये ठेवून तसंच फॉर्मॅट तुम्ही फॉलो करत चला, पण तुम्हाला ते लिहिणे अनिवार्य आहे. आणि इथे मी हा विचार करते आहे की तुमची परीक्षा ऑफलाईन मोडनेच होणार आहे, कारण आपण जर जास्त शिकलो तर तुम्हाला फटक्यांची शिक्षा होणार नाही, पण जर कमी शिकलो आणि त्यावर जर तुम्हाला प्रश्न विचारले गेले तर त्याचा जरूर तुम्हाला म्हणजे विपरीत परिणाम होऊ शकतो. म्हणून आपण सखोल अभ्यास करतोय अगदी 80 मार्काच्या पेपर सोडवण्याच्या म्हणजे लेखी पेपर सोडवण्याचा उद्देश डोक्यामध्ये ठेवून. तर आज आपण सगळ्यात पहिले गणित समजून घेऊया या व्हिडिओमध्ये. जर या व्हिडिओमध्ये मी गणित समजून सांगेन तुम्हाला आणि त्याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला त्याचं सोल्युशन समजून सांगेल किंवा त्याची उत्तराची मांडणी कशी करावी लागते याचा आपण तिथे अभ्यास करूयात. सगळ्यात पहिले जे गणित आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथनं गणित घ्यायचं, वहीवर लिहायचं आणि नंतरच या व्हिडिओला कोरिलेट करण्याची कोशिश करायची. तर सगळ्यात पहिले गणित तुमच्याजवळ आहे असं मी गृहीत धरते आणि गणित काय आहे ते आता आपण सगळे समजून घेऊयात. मेसर्स मोहन ट्रेडर्स नागपूर प्रोव्हाइड्स फॉलोइंग डिटेल्स टुवर्ड्स देअर टर्नओवर. नंबर 1, इंटरस्टेट सेल्स ऑफ गुड्स ₹3 लाख, इंट्रास्टेट सेल्स ऑफ गुड्स ₹2 लाख, इंटरस्टेट सेल्स ऑफ सर्व्हिसेस ₹4 लाख, इंट्रास्टेट सेल्स ऑफ टॅक्सेबल गुड्स ₹3 लाख, सेल्स ऑफ गुड्स ॲज ॲन एजंट ऑन बिहाफ ऑफ कंपनी ₹3,50,000, अँड लास्ट इंटरस्टेट सेल्स ऑफ एक्झम्प्टेड गुड्स ₹2 लाख. ॲडवाईस वेदर GST रजिस्ट्रेशन इज रिक्वायर्ड टू मेसर्स मोहन ट्रेडर्स ऑफ नागपूर. ठीक आहे, आता आपण हे गणित इथे वाचून घेतलेलं आहे. सगळ्यात पहिले जेव्हा गणित आपण बघितलं तेव्हा मी तुम्हाला इथे सांगते की लक्षात काय घ्यायचं, तर 3 गोष्टी लक्षात घ्यायच्या. की सगळ्यात पहिली गोष्ट, तो व्यक्ती कुठला आहे, जसा आपल्या गणितामध्ये दिलेला व्यक्ती कोण आहे, तर मेसर्स मोहन. मग हा मेसर्स मोहन मध्यस्थानी ठेवायचा
आणि बघायचं की हा मेसर्स मोहन कुठला आहे, तर तो नागपूरचा आहे. मग नागपूर कोणत्या, पहिला प्रश्न कुठला आहे, तर नागपूरचा आहे. मग नागपूर कोणत्या राज्यामध्ये येतं, तर महाराष्ट्रामध्ये येतं, दुसरा प्रश्न. आणि तिसरा लास्ट प्रश्न ज्यावर तुमच्या या ॲडवाईसची किंवा तुमच्या या गणिताची इथे, तर तुमच्या या गणिताची इथे सगळी जी म्हणजे समोरची प्रक्रिया अवलंबलेली असेल, ती असेल तुमचा तिसरा प्रश्न की ते जे राज्य आहे ते कोणतं राज्य आहे, जनरल स्टेट आहे की स्पेशल स्टेट आहे. तर मग जर आता आपण बघितलं की मेसर्स मोहन हा नागपूरचा, नागपूर हे महाराष्ट्रामध्ये, आणि महाराष्ट्र हे कोणतं राज्य, तर जनरल स्टेट आहे. म्हणजे इथे अटी आता कोणत्या लागू पडतील, की जर फक्त वस्तूंची विक्री करतोय तर 40 लाख, फक्त सेवांची विक्री करतोय तर 20 लाख, आणि वस्तू व सेवा दोघांची विक्री करतोय तरी टर्नओव्हर 20 लाखाच्या वर गेलं पाहिजे, असं आता आपण इथे समजून घेतलेलं आहे. म्हणजे 3 प्रश्न इसेन्शियल आहे, कुठला आहे ते राज्य, म्हणजे कुठला आहे मग त्याचं उत्तर, मग ते गाव कोणत्या राज्यात, आणि ते राज्य कोणतं, जनरल की स्पेशल, हे सगळं लक्षात घ्यायचं. आणि आपण या 3 प्रश्नांची उत्तरं जेव्हा स्वतःला देऊन देऊ, तेव्हा आपल्या गणिताला सोडवायला सुरुवात करायची. तर आता इथे मी तुम्हाला गणित आणि गणित सॉल्व्ह करण्याची प्रक्रिया काय आहे ते सांगितलं. सोल्युशनचा पार्ट मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला प्रोव्हाइड करते. तोपर्यंत धन्यवाद.